माझ्या या 4 दिवसाच्या प्रवासानंतर मी पुन्हा एकदा माझ्या घरी आलेलो आहे. ॲक्च्युली एसटीने प्रवास करत असताना मी हे जे ॲक्च्युली जो फिरण्याचा जो प्लॅन असतो तो 4 दिवस किंवा 7 दिवसाच्या पासावरतीच करत असतो, पण आत्ता ॲक्च्युली माझं काम होतं त्यामुळे हा मी जो काम प्लस एसटीचं फिरणं हे गणित मी बसवलं होतं. सातारामध्ये आणि रत्नागिरीमध्ये पण माझं काम होतं, त्या दृष्टिकोनातून मी 4 दिवसाचा 1205 रुपयाच्या शिवशाहीचा पास काढला आणि मी माझ्या दौऱ्यावरती निघालो. मी बेसिकली ठाण्यात राहत असल्यामुळे ठाण्यातून हा प्लॅन मी सुरू केला. ही पूर्ण तुम्ही ही जी भाग आहे तुम्ही सगळे पाहिलेले आहेत, त्यामुळे ठाण्यातून पुण्याला आलो आणि पुण्यातून सातारला गेलो मी. आणि सातारला गेल्यानंतर त्यांची जी काही तिकडची इनक्रेडिबल सातारा यांनी जी काही बस सजवली होती त्यांच्या ग्रुपने, रोहन कदमसुद्धा त्या टीममधला एक खूप चांगला मित्र आहे, तर त्यांचे देखील मी या निमित्ताने खूप मनपूर्वक आभार मानतो की अशी एस टी प्रेमीची टीम ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे. त्यांनी बसेसची काळजी घेतली पाहिजे, आपल्या एस टी कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यानंतर सातारामधले जे काही सातारातले चालक वाहक तिकडचे जे आगार व्यवस्थापक कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या एस टी प्रेमीचा तिथे आल्यानंतर सत्कार केला, त्याच्यावरती विश्वास दाखवला. त्यानंतर पुढे मी माझ्या या प्लॅनमध्ये कराडला गेलो, कोल्हापूरला गेलो. कोल्हापुरात गेल्यानंतर सुद्धा मी तुळजापूर देवरुक या गाडीने मी देवरुखात गेलो. देवरुखामध्ये आमचे चांगले मित्र योगेश फाटक यांच्याकडे मी राहिलो, ते आहेत. त्यानंतर निखिल कोळवणकर आहेत आणि आणखीन बरेच एस टी प्रेमी आहेत. तिकडे त्यांनी सुरू केलेली देवरुख मसवड गाडी, तसेच त्यांनी अनेक त्यांच्या आपण काय म्हणू शकतो की त्यांच्या पुढाकारातून सुरू केलेले जे काही नवीन रूट आहेत तर ते कशा प्रकारे चालवतं हे मी स्वतः एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मसवड गाडीने मी मसवडपर्यंत प्रवास केला आणि खूप छान अनुभव होता. एखाद्या रूट चालण्यासाठी एस टी प्रेमी कर्मचारी अधिकारी एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कशी धडपड करू शकतात तर ह्याचं मी स्वतः अनुभव घेतला. प्रत्येक स्टॉपवरती छोट्या मोठ्या थांब्यावरती गाडी आल्यानंतर तिचा फोटो काढणं टाकणं अपडेट करणं हे खरंच महत्त्वाचं आहे आणि आज एस टीला अशा प्रवाशांची अशा एस टी प्रेमींची काळाची गरज आहे. त्यानंतर मग आम्ही कराडला गेलो, कराडला आमची एस टी प्रेमी. त्यानंतर देव मसवडला गेलो आहे, मसवडला देखील एस टी प्रेमी आम्हाला भेटले. त्यानंतर मसवडला मुक्काम केला. त्यानंतर मसवडला जे आमचे खास एस टी प्रेमी संकेत राजगे आहेत त्यानंतर त्या बस स्टँडचं काम सुरू आहे. त्या बस स्टँडवरती असणारे एस टीत नसणारे पण एस टी विषयी असणारे अनेक जे काही जुने जाणते एस टी प्रेमी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्यात आली, त्यांची मुलाखत चांगल्या प्रकारे घेण्यात आली आणि त्यांनी सुद्धा माझा सत्कार केला. तर या सर्वांचं मी मनपूर्वक ना मी आभार मानतो की एक एस टी प्रेमी एक अवली प्रवासी म्हणून तुम्ही जो काही माझा सत्कार केला माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्याबद्दल मी खरंच तुमचा मनपूर्वक आभार मानतो. आणि नुसतं आभार मानत नाही तर मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करतो. त्यानंतर मी लातूरला गेलो. ॲक्च्युली माझा प्लॅन होता नांदेडला जाण्याचा, इथं माझं ॲक्च्युली काम संपलेलं होतं. त्यानंतर मी म्हटलं कुठे जावं तर नांदेड डिव्हिजनमध्ये बिलोली कुर्ला अशी एक गाडी असते लॉंगेस्ट रनर तिला आपण म्हणू शकतो, तर ॲक्च्युली तो माझा प्लॅन होता. पण लातूरहून जाताना जेव्हा लातूरचे जे चांगले आमचे स्नेही डी सी साहेब आहेत सचिनजी क्षीरसागर साहेब त्यांचीसुद्धा स्टोरी तुम्ही आता मागे पाहिलीच असेल, तर त्यांनीसुद्धा रिक्वेस्ट करून थांबायला सांगितलं आणि कोविडच्या आधी मी त्यांना जवळजवळ 1.5 ते 2 वर्षापूर्वी भेटलो होतं, त्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केली होती की इथे तुम्ही थांबलं पाहिजेत. त्यामुळे त्यांना भेटलो, त्यांनी जे काही त्यांच्या डिव्हिजनमध्ये जे काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या मी स्वतः पाहिल्या, त्या तुमच्यापर्यंत डिलिव्हर करण्याचा मी चांगला प्रयत्न केला. त्याच्यामुळे मी त्यानंतर मसवडमधून निघून मी आटपाडीमध्ये आले, आटपाडीतून लातूरला आलो, लातूरला मुक्काम केला आणि त्यानंतरची स्टोरी तुम्ही सर्व ह्या व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल. त्यामुळे त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतो की अशा प्रकारचे कर्तव्यदक्ष अधिकारी कोणत्याही संस्थेमध्ये असले पाहिजेत. त्यामुळे जो डिफरन्स असतो अप्पर लेवलचे अधिकारी आणि लोअर लेवलचे कर्मचारी ह्यांच्यामधला जो गॅप आहे तो गॅप फिलअप करण्यासाठी भरून काढण्यासाठी अशा अधिकाऱ्यांची खूप खूप गरज असते. आणि त्यानंतर मग मी लातूर ते मुंबई या सिटी स्लीपरने प्रवास करून मी हा माझा प्रवास संपवला. तर या व्हिडिओची तुम्ही सांगता करताना मी इतकंच म्हणेल की संपूर्ण या प्रवासामध्ये जे काही मला एस टी प्रेमी त्यानंतर बार्शीमध्ये सुद्धा मला माझे एस टी प्रेमी त्यांचं सुद्धा नाव चुकबुलीने राहिलं असतं, तर त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. माझ्या स्टेटसवरून, माझ्या यूट्यूबवरून, माझ्या इंस्टाग्रामच्या सोशल जेवढी काही सोशल हँडल्स आहेत त्यावरून जर का मला भेटून ते जर का भेटत असतील, त्यांनी मला फराळसुद्धा दिले, त्यांनी मला भेटवस्तू दिल्या, तर त्या सर्वांचं मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी मनपूर्वक आभार मानतो. असंच प्रेम असू द्या, असंच बॉन्डिंग असू द्या, असंच एस टीवरती प्रेम असू द्या, जेणेकरून आपल्याला या एस टीच्या सक्षमीकरणासाठी आपल्याला अनेक प्रकारचे
प्रकल्प म्हणा, प्रोजेक्ट म्हणा, आपल्याला एसटीच्या सक्षमीकरणासाठी, एसटीच्या चांगलेपणासाठी आपल्याला करता येतील. आणि हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला दोन गिफ्ट चांगले मिळालेले, एक आहे योगेश फाटक सरांकडून, त्यांनी काय दिलं मी तुम्हाला दाखवतो, आणि त्यानंतर संकेत राजगे जो मसवडचा एसटी प्रेमी आहे त्यांनीसुद्धा काय दिलेलं मी आता तुमच्यासमोरच ही गोष्ट अनबॉक्स करतो. तर हे मला देवरूपचे जे एसटी प्रेमी आहेत योगेश फाटक, ॲक्च्युली त्यांची टीमच म्हणेल, त्यांच्यातर्फे ही बस मला दिलेली आहे. तर त्यांची जी लाडकी आहे देवरूपमधली 36-19 आता खेडला ट्रान्सफर आहे, आणि त्यांचे प्रयत्नसुद्धा प्रचंड सुरू आहेत ती बस पुन्हा आमच्या डेपोमध्ये घेण्यासाठी. तर 36-19 ही बस आहे, तीच इथं ही बस त्यांनी या वर्षी प्रतिकृती त्यांनी दिलेली आहे. आणि एसटीचं मॉडेल, एसटीची बस जर का माझ्यासाठी इतक्या जिव्हाळ्याचा विषय असेल तर हे मॉडेलसुद्धा माझ्यासाठी खूप जवळचं आहे. आता हे मॉडेल जर का मी बघितलं तर कुणी बनवलं, तर प्रमोद गडकरी आहे, MSRTC लवर्स ग्रुपचे ते मेंबर आहेत. तर प्रमोद गडकरी यांचंसुद्धा मी आभार मानतो, MSRTC लवर्स ग्रुपचंसुद्धा आभार मानतो की तुम्ही अशा प्रकारचे हे मिनिएचर तयार केलेले आहेत. आणि आज हे मिनिएचर मी माझ्या पाठीमागच्या डेस्कवरती लावणार आहे. खूप छान हे मॉडेल दिलेलं आहे, त्यामुळे देवरूखचे जे काही 36-19 एसटीप्रेमींचा जो ग्रुप आहे त्यांचा मी मनपूर्वक मी आभार मानतो. त्यानंतर दुसरं जे गिफ्ट आहे, मी अजून ते अनबॉक्स केलेलं नाही आहे, माझ्यामध्ये फ्रेम दिलेली आहे. तर संकेतनी ही फ्रेम दिलेली आहे, तर या फ्रेमचंसुद्धा मी या ठिकाणी अनबॉक्सिंग करतो आणि तुम्हाला दाखवतो की काय आहे फ्रेममध्ये. तर हे बघा, तर ही जी फ्रेम आहे आणि या फ्रेममध्ये सिद्धनाथाची ही खूप सुंदर अशी फ्रेम दिलेली आहे. संकेत स्वतः मसवडचा असल्यामुळे त्यांनी, आणि ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर माझं गाव खानापूर आहे विटा आटपाडीजवळचं, आणि माझं कुलदैवतसुद्धा सिद्धनाथच पडतं, खरसुंडीचं सिद्धनाथ आहे ते कुलदैवत पडत असतं. आणि आता मला हे मसवडचे जे सिद्धनाथ महाराज आहेत, मी मसवडला जाऊन दर्शनसुद्धा घेतलं आणि खूप चांगल्या प्रकारे दर्शन घेतलं. तर या फ्रेमसाठीसुद्धा संकेत तुझं खूप खूप मनपूर्वक आभार, असंच तुम्ही प्रेम करत जावा. आणि असंच हे जी एसटी प्रेमीच्या म्हणजे एसटीच्या माध्यमातून जी काही आपण ही टीम गोळा केलेली आहे, आपण टीम जमवत आहोत, तर ही जी फळी आहे एसटी प्रेमींची एसटीच्या सक्षमीकरणासाठी ती आपण या निमित्ताने आपण मोठी करू. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ह्या पूर्ण सिरीजमध्ये मी ही हा जो एसटीच्या माझ्या फिरण्याचा भाग आहे हा मी इथेच संपवतो. तुम्हाला एकंदरीत ही सिरीज कशी वाटली ते मला जरूर कळवा. अजून कशाप्रकारे मी एक्सप्लोअर केलं पाहिजे, आता मी जसं तुम्हाला सांगितलं की हे माझे जे अटेम्प्ट्स आहेत ते माझे पहिलेच आहेत, त्यामुळे तुम्हाला माझा एसटीचा हा जो प्रवास आहे कशाप्रकारे तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करा. ह्या ब्लॉगिंगमध्ये या सिरीजमध्ये काय चुकलं ते सुद्धा सांगा, काय बरोबर आहे ते सुद्धा सांगा, आणि त्या जो तुमच्या ज्या काही एकंदरीत सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. सोबतच माझी जी काही सोशल हँडल्स असतील, ट्विटर, इंस्टाग्राम, त्यानंतर फेसबुकचं पेज आहे अवल्या प्रवासी नावाने, त्यावरती मी प्रचंड ॲक्टिव्ह असतो. एसटीच्या ज्या काही लाईव्ह अपडेट्स असतात त्या मी तिथे देत असतो, त्यालासुद्धा तुम्ही लाईक, शेअर, फॉलो करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, पुन्हा भेटूया अशाच एका एसटीच्या नव्या प्रवासामध्ये. तुर्तास हा अवल्या प्रवासी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.